नमस्कार मुलांनो, आज आपण वर्ग 8 यामध्ये कविता 17 कवितेचे नाव आहे अन्नजाल। या कवितेचे कवी आहे हर्ष सदाशिव परचुरे। कवितेचा परिचय बघूया। प्रसिद्ध कवी व लेखक सह्याद्रीच्या दरीखोऱ्यातून भटकताना वाढलेल्या जाणीवांमधून परिस्थितीचा अभ्यास करण्याची गरज जाणवली। पलाश आणि इकोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया याचा परिस्थितीचा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला। कॉलेजच्या दिवसात निर्माण झालेल्या गद्य आणि पद्य लेखनाची आवड पुढे वाढत गेली। वर्तमानपत्रातून भटकंतीवर लेखन केले। पुढे वनाचे श्लोक हे परिस्थितीवरचं आगळं वेगळं लेखन त्यांनी केले। आज ते त्यांच्या कविभूषणाच्या काव्यावरील आभास व व्याख्याने आणि वनाचे श्लोक यासाठी ओळखले जातात। निसर्गात सर्व सजीव आणि निर्जीवन परस्पर संबंध असतात। ते उत्तरोत्तर गाढ आणि क्लिष्ट होत जातात। जीवसृष्टी निर्माण होताना लाखो वर्षात अन्न साखळ्या तुटत गेल्याने निसर्गानेच अन्नजात निर्माण केली। म्हणजे प्रत्येक जीव एकापेक्षा जास्त जीवांना खाऊन जगू लागला। त्यामुळे या अन्नजालातल्या काही जीव जाती नष्ट झाल्या। तरी ते पूर्ण नष्ट होत नाही, मात्र ते नक्कीच कमकुवत होतं हेच या वनाचे श्लोक मधून घेतलेल्या पद्याचे सार आहे। या परिचयामध्ये सांगितलेले आहे की जीव जीवस्य जीवन हे प्राणीजीवनाचे सूत्र आहे। म्हणजे एक प्राणी इतर प्राण्यांना खाऊन जगतो। अशी ही अन्न साखळी म्हणजे मध्येच तुटत गेल्याने निसर्गाने अन्नजात निर्माण केले। परंतु या प्रक्रियेत जीवनजाती नष्ट झाल्यामुळे अन्नजात कमकुवत होत गेली आहे, असा इशारा या कवितेत मानवजातीला दिला आहे। निसर्गातील जीवनसृष्टीचा परस्पर संबंध विवेकाने टिकवला पाहिजे, असा संदेश या कवितेतून दिला आहे। आता बघूया कवितेच्या ओळी। कडी जोडोनी तुझ्या कडीला मनुष्य बनवितसे साखळीला। जरी तोडिले त्यात मधल्या कडीला तरी भंगुनी जाई संपूर्ण माला। पहा कसे कोळी विणतात जाडी धाग्यास एका बहु जोडलेली। बहुतांस त्या जोडलेले किते बिघडते नजरही तुटले अनेक। एकी सखाई तुझी पाणी जात तुझी सतीजी असी साखळीत। जर का तुझी जर का दुजी जात मिली समस्त ओबी साखळी होऊन जाय नष्ट। निसर्ग नारायणे देखिले हे अनवर्णिले अन्न जालिसी पहाई। अनविनिले अन्न जालिसी पहाई। जरी प्राणी जाते किती लोपल्यारे तरीही टिकोनी महा झाला राही। तगले असे ही तगले असे की महा झाल रे ते तरीही जाना ते शीन होते। मारित जाता बहु प्राणी जाती तुटोनी संपेल ते जाल पुढती। पहिल्या कडव्यामध्ये बघूया। कडीस जोडोनी तुझ्या कडीला मनुष्य बनवितसे साखळीला। जरी तोडिले त्यात मधल्या कडीला तरी भंगुनी जाई संपूर्ण माला। मुलांनो, यामध्ये अन्नजाल म्हणजे अन्नाची साखळी, कडी म्हणजे साखळीचा एक घटक, दुजा म्हणजे दुसरा, भंगुनी जाई म्हणजे तुटून जाई, माला म्हणजे माळ। या निसर्गातील जीवसृष्टीचा अन्न साखळीविषयी अत्यंत मूल्यवान संदेश देताना कवी म्हणतात की एक कडी दुसऱ्या कडीत गोवून कडीला कडी जुडवून माणूस साखळी बनवतो। या साखळीची निर्मिती कडीला कडी जोडून घेते। या साखळीमधील कडी जर तुटली किंवा तोडली तर संपूर्ण गुंफलेली माळ विस्कटून जाते, म्हणजे तुटून जाईल, यामध्ये सांगितले आहे। पहा कसे कोळी विणतात जाळी धाग्यास एका बहु जोडलेली। बहुतांस त्या जोडलेले किते बिघडते नजरही तुटले अनेक। भंगुनी म्हणजे
सॉरी, भंगोनी म्हणजे तुटून जाते, बहू म्हणजे खूप, बहुतांश, बहुतांश म्हणजे अनेकांना, एकीस एकाला। यामध्ये या दुसऱ्या ओळीमध्ये कवी सांगतात, धाग्याला धागा जोडून कोळी हा कीटक कसे जाळे विणतो ते पाहतच राहावे। एका धाग्याला अनेक धागे जोडलेले असतात, त्या अनेक तंतूंना अनेक तंतू जोडलेले असते, परंतु त्या संपूर्ण जाळ्यामधले लोक त्या संपूर्ण जाळ्यामधले अनेक धागे जरी तुटले तरी ते जाळे न बिघडता ते अखंड कायमचे राहते। एकी सखाई तुझी प्राणी जात दुजीस, दुजीस तिसी असी साकडी, जर का दुजी नात मेली समस्त, उभी साकडी होनी जाय नष्ट। बघा मुलांनो, यामध्ये सांगितले तिजी म्हणजे तिसरी, तिजी म्हणजे तिसरी, जा समस्त म्हणजे संपूर्ण, आणि जाय म्हणजे जाते, जाय म्हणजे जाते, नष्ट म्हणजे नाहीसे। या प्राणीसृष्टीचा नियम कसा आहे की एका प्राण्याला दुसरा प्राणी खातो, असा या प्राणीसृष्टीचा नियम आहे। दुसऱ्या प्राण्याला तिसरा प्राणी खातो, अशा त्यांच्या अन्नसाखळीमध्ये जर दुसऱ्या प्राण्यांची जमात सगळी मिली तर सगळी अखंड साखळी नष्ट होऊन जाते। नंतर आहे निसर्ग नारायणे देखिले हे, अनविनिले अन्न जालासी पाहे, जरी प्राणी जाते किती लोपल्या रे, तरीही टिकोनी महाजाल रे, तरीही टिकोनी महाजाल रे। बघा मुलांनो, विनिले, विनिले म्हणजे गुंफले, पाहे म्हणजे पाहा, लोपल्या म्हणजे संपल्या, नष्ट झाल्या, टिकोनी म्हणजे टिकून राहणे। या निसर्ग देवी अन्न साखळी व ती मध्येच तुटण्याचे रहस्य कवी जाणत आहे। त्याने दिव्य सृष्टीने सर्व पाहिले आणि जरी अनेक प्राणी जाती नष्ट झाल्या तरी या अन्न साखळीचे महाजल टिकून राहील, अक्षय राहील, असे अन्नजाल निसर्ग नारायणाने निर्माण केले आहे। शेवटच्या कडव्यामध्ये बघूया, तगले असे की महाजाल रेते, तरीही जाना ते क्षीण होते, मारित जाता बहु प्राणी जाती, तुटूनी संपेल, तुटूनी संपेल ते जाल पुढती। क्षीण, क्षीण म्हणजे कमकुवत, क्षीण म्हणजे कमकुवत, पुढती म्हणजे पुढे भविष्यात, जाना म्हणजे जाणून घ्या, तगले म्हणजे वाचले। या शेवटच्या कडव्यामध्ये कवी म्हणतात, या निसर्गदेवाने निर्माण केलेले हे अन्नजाळीचे महाजल आतापर्यंत जरी टिकून राहिले असेल तरी ते कमकुवत होत आहे। हे मानवा, तू जर अनेक प्राणीजातींना नष्ट केला तरी त्यांना जीवानिशी मारून टाकले तर हे अन्नजाळ भविष्यात तुटून जाईल, कायमचं संपून जाईल। या विशाल अन्नसाखळीतील प्राण्यांची हत्या मानवाने करू नये, असा या अन्नजाल कवितेमध्ये कवीने इशारा दिला आहे।